नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय मंथन शिबिराचं आयोजन उल्वे नोडमध्ये रविवारी करण्यात आले होते. हे शिबिर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव करण्यात आला. याआधी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव सिडकोने करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र काँग्रेसने आता वेगळी भूमिका घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला भूमिपुत्रांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेत काँग्रेसने शिवसेनेविरोधात जात सूर बदलल्याचे बोलले जात आहे. ओबीसी समाजाच्या भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून ओबीसी संघटनेने मागणी केली आहे. लक्षात असेल की मागच्या काळातील ओबीसीच्या स्थानिक संघटना एकत्रित येऊन दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं ही मागणी होती. आम्हाला जो ठराव केलेला आहे ठरावाची कॉपी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवली. वटपौर्णिमा अवघ्या एक दिवसावर आल्याने दरवर्षीप्रमाणे फणसाची मागणी वाढली आहे. उरण शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या जागी फणस विकण्यासाठी आले आहेत. फणस खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर बाजारात फणसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. या फणसाची 40 रुपये किलोनुसार विक्री होत आहे तर गऱ्यांची 200 रुपये किलोने विक्री केली जात आहे. फणस विकण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे फणस विकत घेऊन घरी नेण्याला ग्राहक पसंती देत आहेत. मोठा फणस खरेदी करण्यापेक्षा रसाळ गरे खरेदीला देखील ग्राहक पसंती देत असल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक विक्रेते फणसातील गरे काढून त्याची विक्री करत आहेत. पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिओलॉजिस्टचे पद भरण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिओलॉजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर तसेच 100 खाटांचे रुग्णालय आहे. कोविडच्या 3 लाटांमध्ये उपजिल्हा रुग्णालयाला कोविडचा दर्जा दिला होता. मात्र कोविड नियंत्रणात आल्यावर पुन्हा एकदा विविध व्याधी जडलेले रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. डॉक्टर नसल्याने मशीन कार्यान्वित होत नाही त्यामुळे विशेषतः गरोदर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मोदी सरकारने 8 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दास्तान फाटा शिवस्मारक येथे रविवारी भाजपच्या वतीने भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. उरणमध्ये काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरुवात शिवस्मारकाजवळून झाली. पुढे रॅली दिघोडे, चिरनेर, दिघाटी, पिरकोन, कोपरोली, खोपटा, भेंडखळ, टाउनशिप कॉलनी असा मार्गक्रमण करत आमदार महेश बाल्दी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारीही कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके विमुक्त आघाडीच्या संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, संयोजक जयदत्त सानप यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि दिया चितळे या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात
BMS शिक्षण घेत असलेल्या स्वस्तिकाने देश विदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे नाव उंचवले आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या सेटपासूनच स्वस्तिका आणि दियाने आक्रमक खेळ करत हरियाणाच्या खेळाडूंना बॅकफूटवर ढकलले. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्राचे 14 तर हरियाणाचे 12 गुण होते. तिसऱ्या सेटमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वस्तिका आणि दियाने त्यांचे संरक्षण भेदून काढत तिसरा सेट जिंकला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुसळधार पावसामुळे श्रीवर्धनसह हरिहरेश्वरमधील वीज पुरवठा तब्बल 36 तास खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले. श्रीवर्धन शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाभरे वीज उपकेंद्रातून श्रीवर्धनकडे येणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीवर विजेचे झोत पडल्यामुळे संपूर्ण म्हसळा ते श्रीवर्धन दरम्यान वीज वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाला. अनेक ठिकाणी इन्सुलेटर फुटल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना प्रत्येक पोलवर चढून तपासणी करावी लागत होती. शनिवारी रात्री 2 सुमारास वीज पुरवठा सुरू झाला, मात्र 20 ते 25 मिनिटांनंतर पुन्हा एकदा पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणकडून महिन्यातून 4 सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. तरीही त्यावेळेव्यतिरिक्त इतरवेळी वीज पुरवठा कसा काय खंडित होतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून रविवारी रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हे शिबिर खारघरमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झाले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. अटल फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिक्युटिव्ह, हृदित सेतू संस्था, MGM हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आणि खारघर भाजप यांच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात 92 रक्तदान केले. या शिबिराला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी डेरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राज्यसभेच्या 6 जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यसभेवर निवडून आलेल्या भाजप उमेदवारांचे अभिनंदन करत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. तुम्ही महाराष्ट्राला 10 मागे नेले आहे. सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नाते असते ते नाते तुम्ही धुळीला मिळवले. तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही, स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात असा टोलाही राणे यांनी लगावला. नागरी वसाहतीप्रमाणे तळोजा MIDC मध्येही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने आता कारखानदारांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे, त्यामुळे वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. त्याचबरोबर या टंचाईला उद्योग आणि उत्पन्नांवरही परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी 40 ते 45 MLD पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार MIDC कडून पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे, परंतु सध्या 15 MLD पाणी कमी मिळत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पाणी टंचाई गंभीर समस्या बनली आहे. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पाम बीच मार्गावर आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला. या उत्सवात महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि आरोग्य विभागाकडून मलेरिया, डेंग्यू यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा अनेक आरोग्याविषयावर माहिती देण्यात आली. तसेच मनराव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जे मुकबधीर, कर्णबधीर, अपंग मुलामुलींनी दिलेले पर्यावरणाविषयी संदेश झाडे लावा झाडे जगवा, जल है तो कल है आणि पर्यावरणाचा समतोल कसा राहील असे अनेक पर्यावरणाला उपयुक्त ठरतील असे संदेश देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, दीपक पवार, पांडुरंग आमले, जगन्नाथ जगताप, राजू टिकोने, विनायक गिरी उपस्थित होते.
नेरूळ येथील सेक्टर 17 शनिवारी भीषण दुर्घटना घडली. जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील 6 मजल्यापासून सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात 1 29 तरुण ठार तर 7 रहिवासी गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवासी आणि परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले आणि नजीकच्या डॉक्टर डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केले. ज्या 6 मजल्यापासून हॉलचा भाग तळमजल्यापर्यंत कोसळून ही दुर्घटना घडली, ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. दरम्यान नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी इमारत खाली करून येथील नागरिकांची व्यवस्था शहरातील भवन आणि नेरूळ येथील समाज मंदिर येथे करण्यात आली आहे असे सांगितले. नवीन पनवेल येथील एका रूम फ्रेशनर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. नवीन पनवेल सेक्टर 1S येथील HP गॅसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एरोकेअर कंपनीला आग लागली. या आगीत रूम फ्रेशनर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सामान जळून खाक झाले. या आगीची माहिती नवीन पनवेल अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या दरम्यान अग्निशमन दलाने आता फसलेल्या 2 जणांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. महाराष्ट्र राज्य मुंबई कामगार उपायुक्त यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जागतिक बालकामगार विरोधी दिनाचं औचित्य साधून जनजागृती कार्यक्रमाचे रविवारी करण्यात आले होते. यावेळी बालमजूर थांबवूया आणि उज्ज्वल भारत घडवू असे लिहिलेले फलक हाती घेऊन जनजागृती करण्यात आली. या जनजागृती अभियानामध्ये कामगार उपायुक्त प्रदीप पवार, सहाय्यक कामगार उपायुक्त समीर चव्हाण, सखी मंच आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिन ओव्हाळ, ममता मंचच्या स्मिता काळे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी बाल कामगारांना उज्ज्वल भविष्यासाठी काम न देता त्यांना शिक्षण द्यावे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले. वायुसेना लवकरच भारतीय बनावटीचे लढाऊ विमान बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जात असून 1.5 लाख रुपयांच्या निधीमध्ये भारत तब्बल 114 लढाऊ विमाने बनवणार आहे. त्यापैकी 92 लढाऊ विमाने भारतात बनवली जाणार आहेत. विदेशातून खरेदी करा आणि भारतात बनवा या संकल्पनेतून भारतीय वायुसेनेने हा प्रकल्प राबवला आहे. यामध्ये भारतीय कंपन्या परदेशी विक्रेत्यासोबत करार करणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनेने विदेशी ग्राहकांसोबत करार केला असून भारतात प्रकल्प राबवण्याबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या योजनेनुसार काही विमाने देशात बनवली जाणार असून काही आयात केली जाणार आहेत.